त्यानंतर मी असं ठरवलं की आता आपण स्वतःच पैसे कमवून या क्षेत्रात पुढे गेलं पाहिजे. मग मी हॉटेल मॅनेजरचा जॉब केला, त्यावेळेस म्हणजे माझा छंद म्हणून होता. डिलिव्हरीचं सुद्धा काम केलं मी काही दिवस, फूड डिलिव्हरीचं. तर आता आम्ही तुपातील मटण स्पेशल फ्राय थाळी मागवलेली आहे. जगदंबा हे 20 वर्षापासून खेड शिवापूरचं मटणासाठी प्रसिद्ध आहे. त्यांचं काळ्या रस्त्यातील मटण हे त्यांची स्पेशल डिश आहे. हा एक वेगळाच इंटरव्ह्यूचा प्रकार आपल्याला असं म्हणता येईल, काय का नाही. मी एक चालू करणार होतो सेगमेंट जेवण विथ जीवन. जेवण विथ जीवन ते आपण जेवण विथ जीवनचं हे अनायसी ते आपलं चालू झालेलं आहे. आणि जीवन महिला हे नाव पण आताच आणि रस्ता पिता पिता सुचलेलं आहे. जेवण मटण चांगलं नाव आहे सर, घ्या ना. ज्यावेळेस मटण डोक्यात जातं त्यावेळेस डोकं जास्त चालतं व्हायचं. अजय देवगण सारखे तुमचे सुद्धा डोळे खूप बोलके आहेत म्हणे, त्यामुळे तुम्ही डोळे दाखवू शकतात प्रेक्षकांना, दाखवायचे असतील तर. नॉर्मल चष्मा घालतो भाई, तो गाडीमध्ये विसरलेला आहे आणि हा नंबरचा गॉगल आहे भाई. अच्छा, नंबरचा गॉगल आहे का, मग ठीक आहे. परत ते जर गॉगल काढतील तर मटणाचा पेस्ट समजून कांदाच खातील पुन्हा, मग आवड व्हायचा विषय. तर आता आपण तुमचा जीवनप्रवास देखील थोडक्यात येथे जाणून घेऊयात, तेवढाच इंटरव्ह्यू पण आपला होऊन जातो, नाही का. डिग्री कशात झाली तुमची सर? माझी डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंगमधून झाली भाई. वा वा, म्हणजे तुम्ही सुद्धा इंजिनियर आहात, आपली बऱ्याच दिवसांची ओळख होती, परंतु डिग्री कशात झाली हा प्रश्न विचारायचा योग्य आला नाही. मी सुद्धा एक इंजिनियर आहे, हॅपी इंजिनियर्स डे. तर इंजिनिअरिंग नंतर स्पर्धा परीक्षा का? आधी ॲग्री, नंतर बरेच जण स्पर्धा परीक्षा करायचे, कारण आधी ॲग्रीला जाऊन परत हा स्पर्धा परीक्षेकडे यायचे. पण आता MPSC करणारे 90% इंजिनियर आहे, कारण बेरोजगारी आणि ते स्ट्रगलर असतात. म्हणजे इंजिनियर लोकांना जॉब नाहीत म्हणून ते स्पर्धा परीक्षा करत आहेत का? इंजिनिअरिंगची क्वालिटी तेवढी राहिली नाही त्यामुळे जॉब नाही आहेत आणि म्हणून स्पर्धा परीक्षा करत आहेत, काय वाटतं तुम्हाला नेमकं काय आहे? सिस्टीमचा गोळा आहे की विद्यार्थ्यांचा गोळा आहे? दोन्ही टाईपचे लोक आहेत, जॉब नाहीत म्हणून MPSC करतायत आणि MPSC करतायत म्हणून इंजिनियरला जॉब नाही, हे दोन्ही सोबत चालू आहे. तुमची इंजिनिअरिंग करता करताच अभ्यास चालू केला होता का इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर जॉब नाही भेटला म्हणून अभ्यास स्टार्ट केला? तसं माझी इंजिनिअरिंगच अशा पद्धतीने झाली की मला जॉब भेटणारच नव्हता याची मला गॅरंटी होती, त्यामुळे त्याच्या आधीच मी चालू केला. नाही तर 3-4 वर्ष भटकून परत अभ्यास चालू करण्यापेक्षा सुरुवातीलाच चालू केला. म्हणजे सगळं वेळ आहे तो परत या प्रोसेसमध्ये लागला. शेवटी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला म्हणजे नेमका कुठून स्टार्ट केलं तुम्ही? म्हणजे बेसिक काय होतं नेमकं? स्टेट बोर्डची पुस्तकं वाचणे हे असं होतं की डायरेक्ट जे संदर्भ ग्रंथ आहेत ते आणले तिथून वाचणं स्टार्ट केलं तुम्ही? सुरुवातीला माझं सगळं ट्रायल अँड एरर बेसिसवर सुरू झालं. यशदामध्ये मी UPSC करायला गेलो आधी. अच्छा. UPSCच्या असं जी इंग्लिशमधली पुस्तकं, आपलं इंजिनिअरिंग पण मराठीत झालेलं आहे, आपल्या शाळेतले मास्तर आणि इंजिनिअरिंगचे मास्तरसुद्धा आपल्याला मराठीतच शिकवायचे, त्यामुळे ते लक्ष्मीकांत वगैरे आपल्या डोक्याच्या वर जात होतं. NCERT वाचायलाच आपल्याला 1 वर्ष गेलं आणि पूर्वपरीक्षा UPSCची निघाली नाही, त्या तुलनेत राज्यसेवेची पूर्वपरीक्षा लवकर निघाली. मग आपण जसं वाहत इंजिनिअरिंगला आलो होतो तसंच वाहत परत राज्यसेवेकडे येऊन पोचलो आणि तिथून राज्यसेवेचा प्रवास सुरू झाला. यशदामध्ये जाण्यासाठी यशदाची जी एक्झाम आहे ती क्रॅक करावी लागते, तर यशदाच्या एक्झामबद्दल तुम्हाला माहिती कुठून होती भेटली? खरं तर म्हणजे मी ठरवलं होतं फायनल इयरपासून की अशी कुठलं तरी इन्स्टिट्यूट बघावे जिथं आपला जुगाड होईल, तिथं राहण्याचा खाण्यापिण्याचा जुगाड होईल अशा ठिकाणाचे शोध घेताना मला यशदा सापडलं आणि माझं नशीब चांगलं होतं, मला निबंधाला चांगले मार्क आले, त्यामुळं मी त्या कमी वयात यशदामध्ये सिलेक्ट झालो. भाई आपला चिकन नाही मटन आहे, मटन आता नुकतंच आपलं मटण आलेलं आहे. प्रेक्षकांना आपलं मटण दाखवूया भाई. तर सर कशी आहे मटणाची टेस्ट? मटण एकदम सॉफ्ट आहे, काळ्या रस्त्यातलं मटण हे माझी आवडती डिश आहे भाई. अच्छा, सगळ्या डिशेसमध्ये की फक्त मटणाच्या डिशमध्ये? नाही, सगळ्या डिशेसमध्ये मटण आणि मटणामध्ये सुद्धा काळ्या मसाल्यातलं मटण. अच्छा,
तुम्ही अहमदनगरचं हॉटेल संदीप इथलं काळ्या रस्त्यातील मटण खाल्लेलं आहे? 3 दिवसापूर्वीच परत एकदा गेलो होतो. तर परत येऊया मुलाखतीकडे. यशदामध्ये जो तुमचा कार्यकाळ होता अभ्यासाचा वर्षभरात होता, यशदामध्ये असताना काही आठवणी काही किस्से? कारण यशदामध्ये आमचा जो स्ट्रगल होता तो खाण्यासाठी होता. सकाळी 9:30-8 वाजता यशदामध्ये नाश्ता मिळतो 36 रुपयाला, अंड्यापासून ते कॉफी फ्रूट सॅलड, त्यानंतर 4-5 नाश्त्याचे डिशेस असं सगळं असतं. जेवण आणि डिनर म्हणजे लंच आणि डिनरमध्ये रोज चिकन मटण किंवा मासे हे सध्याचे ठरलेले. तर त्यावेळेस आम्ही आंदोलन केलं होतं, म्हणजे मागणी अशी आमची असायची की मेनू आठवड्याचा आधी असला पाहिजे. कारण मी आणि माझा मित्र अविनाश गवळी हे दोघं खाण्याचे शौकीन, गुलाबजामून रबडी असे काय असले ना आम्ही ठरवून खायचो. लेक्चरवर लक्ष नसायचं आमचं, पण त्या लंच आणि डिनरवर लक्ष असायचं. काय म्हणजे यशदामध्ये जो नाश्ता असतो तर विद्यार्थ्यांना मग तो फुकटात असतो की त्याचे एक्स्ट्रा पैसे तुम्हाला? सबसिडाईज रेटमध्ये असतो पाहिजे, कमी किमतीत भेटतो समजा. हां म्हणजे समजा फक्त तिथं राहण्याचं आणि शिक्षणाचं होतं, बाकी तुम्हाला मेस कॅन्टीन स्वस्त रेटमध्ये तुम्हाला तिथं असतं अवेलेबल. त्यामुळे तुम्हाला स्टायफंड पण दिलं जातं. ओके. त्यावेळेस 3,000 रुपये स्टायफंड होता. यशदामध्ये अधिकारी झाल्यावर तर जाण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. तुम्ही अधिकारी व्हायच्या आधीपासून यशदासोबत जोडले गेलेले आहात. यशदाच्या 10-11 महिन्यांचा कार्यकाळ संपल्याच्या नंतर कुठे अभ्यास स्टार्ट केला तुम्ही? त्यानंतर मी 5-6 महिने सांगवीत होतो आणि त्यानंतर विद्यापीठात आलो. विद्यापीठाचं स्पर्धा परीक्षा केंद्र म्हणजे MPSC करण्यासाठी स्वर्गच आहे. तर तिथे सुद्धा बहुतेक एंट्रन्स असते? हां, तिथे सुद्धा एंट्रन्स असते. तर तिथं सुरुवातीला मी स्टुडंट म्हणून गेलो होतो. तिथं डायरेक्टर होते मिलिंद निकाळजी सर, त्यांनी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. आता जे MPSC करत आहेत त्यांना माझा सल्ला आहे की तुम्ही स्पर्धा परीक्षा केंद्रात जाण्याचा प्रयत्न करा. पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या हॉस्टेलमध्ये प्रत्येकाला सेपरेट रूम मिळते, टेबल लॅम्प असून ते वेगळी लायब्ररी, म्हणजे पूर्ण तिथे एक चांगलं वातावरण आहे अभ्यास करण्यासाठी. आणि साधारण किती विद्यार्थी दरवर्षी ते घेत असतात तिथे? तिथे वेगवेगळ्या बॅचेस आहेत सर. UPSC 60 आणि MPSC 60 असे UGC बॅच आहे. त्यानंतर TRT आहे, BRT असे वेगवेगळ्या बॅचेस तिथे येत राहतात. ओके. MPSC कुठली कोणत्या वर्षीची मेन्स तुम्ही पहिल्यांदा दिली? 2015 मी मेन्स सुरू केली. त्यानंतर STI, PSI, एक्साईज, फॉरेस्ट हा सगळा वारीचा प्रवास सुरू झाला. जवळपास 25 मेन्स झाल्या. त्यात माझं एक असिस्टंट स्टेशन मॅनेजर आहे, ते जवळपास सिलेक्शन झालं होतं. राज्यसेवेचे मुख्य असल्यामुळं मी त्या सायकोलॉजिकल टेस्ट असते त्याला गेलो नाही. मी तिथं झालं असतं जवळपास, पण मी विचार केला की आपल्याला रेल्वे जायचंच नव्हतं. अच्छा. तर कशाला तिकडे जा, त्यापेक्षा MPSCचाच प्रवास आपण चालू ठेवला. बऱ्याच विद्यार्थ्यांचा असं असतं की जर तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करत आहात क्लास 1, तुम्ही जवळपास 7 राज्यसेवेच्या मेन्स दिलेल्या आहेत, तर मग विद्यार्थ्यांना असं वाटतं की राज्यसेवेची मेन्स देत आहे तर तुम्ही STI किंवा PSI म्हणा ह्या ज्या त्या तुलनेने कठीण असणाऱ्या ज्या एक्झाम आहेत त्या तुम्ही सहजासहजी पास होऊ शकता असं काही आहे का नेमकं? मला तर कंबाईनची परीक्षा सगळ्यात जास्त कठीण वाटते, कारण त्यामध्ये मराठी इंग्लिश 50% असतं आणि मला कधीच 50% जास्त मराठी इंग्लिशला 100% मार्क आलेला नाही. त्यामुळं कंबाईन तशी कठीण आहे माझ्या तुलनेत राज्यसेवेपेक्षा. पण माझं असं म्हणणं की एकच केलेलं चांगलं. मला असं वाटतं हे देखील चांगलं झालं की तुम्ही कंबाईनची पास झाला नाहीत, नाहीतर तुम्ही जर समजा STI झाला असा परत अभ्यास थोडासा लो झाला असा तुमचा आणि तुम्ही आज RFO झाला नसतात कदाचित, त्यामुळे एका दृष्टीने तसं अभ्यासाचं म्हणाल तर प्रत्येकाचा आपापला पॅटर्न असतो. कुणाला कुठली एक्झाम सोपी वाटेल काही आपल्याला सांगता येत नाही. तर आपली ACF पण जॉईनिंग पेंडिंग आहे. ACF म्हणजे काय नेमकं असतं?
की सेफ असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट ही आर एफ ओच्या वरची पोस्ट आहे. त्याचा फायदा असा आहे की 6 ते 7 वर्षात त्याला डी एफ ओ डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर मिळतं आणि परत आय एफ एस केडर लवकर मिळतं. आता जर एम पी सीचं बघितलं आपण तर डी वाय एस पी किंवा डी सी झाला तर आय एस किंवा आय पी एस होण्याचे चान्सेस कमी आहेत. त्या तुलनेत एस एफच्या जागा 5 ते 6 वर्षात निघतात आणि त्यातून 6-7 वर्षात तुम्हाला डी एफ ओ मिळतं डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर, जे की आय एसच्या इक्विव्हलंट आहे. तर ए सी एफची जी एक्झाम असते ती एम पी एस सी कंडक्ट करतं की यू पी एस सी राज्यसेवा, म्हणजे जसं राज्यसेवा कंडक्ट करतं तसंच एक महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस आहे, एम पी सी थ्रूच ती घेतली जाते. मात्र जागा 6-7 वर्षात एकदा. अच्छा, म्हणजे रेअर एक्झाम आहे ती असं आपण म्हणू शकतो. आता मला सांगा की आता तुम्ही जवळपास 7 वेळा इंटरव्ह्यूला होतात राज्यसेवेच्या, इंटरव्ह्यूपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं की आपण जर समजा प्रिलिम्स पास झालो नाही तर टेन्शन येतं की नाही झालो पास. तुम्ही इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन प्रत्येक वेळी माघारी येत होता, थोड्याशा मार्गाने तुमचं जात होतं, साहजिकच आहे टेन्शन येणं, त्या टेन्शनला तुम्ही कसं हँडल केलं? पण आता माझा रिझल्ट लागल्यानंतर माझ्यापेक्षा जास्त आनंद तुम्हाला झाला. तसंच बरेच मित्र आहेत, त्यांचं झाल्यानंतर बोलायला त्यांच्यासोबत खेळायचो, त्यामुळे कधी असं डिप्रेशन आलंच नाही. कोण ना कोण व्हायचं त्यामध्ये आनंद असायचा आणि सगळे मित्र सपोर्टिव्ह होते. आई वडील, मावशी, काका यांनी बरंच सपोर्ट केला मला त्यामध्ये या प्रवासात, त्यामुळे असं कधी लो फील झालं नाही. मला माहीत होतं की कधी ना कधी मिळणार आहे, त्यापेक्षा आत्ताचा दिवस आहे तो एन्जॉय करायला पाहिजे असं मला वाटत होतं. कधी कधी वाटत होतं तसं, मात्र त्यासाठी मग मी काय करायचो, लेक्चर असतील किंवा पुस्तक असतील किंवा तुमच्यासोबत खायला वगैरे जायचं, मित्रांसोबत खायला फिरायचं. म्हणजे मला असं आठवत नाही मी दिवसभर कधी लायब्ररीत बसलो आहे, पण जगदंबाला यायचं म्हणून अख्खा दिवस घालवला हे बऱ्याच वेळा झालेला आहे. अच्छा, असे कोणते मित्र आहेत तुमचे खास की त्यांनी तुम्हाला स्टार्टिंगपासून आत्तापर्यंत नेहमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहेत तुम्ही? माझे बरेच मित्र आहेत, त्यामध्ये सम्यक आहे, त्यामध्ये सोपान आहे, त्यानंतर अविनाश गवळी म्हणून माझा मित्र आहे, त्यांना आधीपासून मला सपोर्ट केला आहे. गावकडचे सगळे पूर्ण मित्र आहेत, म्हणजे त्यांचे नावं घेताना म्हणजे पूर्ण एपिसोडच आपला त्यात संत आहे. त्यानंतर स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आल्यानंतर महेश पाटील सर, नीरव सुरतवाला सर, उमेश कुदळे सर यांनी चांगल्या पद्धतीने मला सपोर्ट केला, आय पी सरांनी गायडन्स केला, तर असे बरेच जण आहेत. आणि माझे गुरु गॉडफादर मिलिंद निकाळजे सर यांचा काय मला सपोर्ट राहिला, ते नसते तर कदाचित मी या क्षेत्रात जास्त काळ राहिलो नसतो. आणखीन एक, जेव्हापासून मी तुम्हाला ओळखतो तुम्ही प्रत्येक वेळी राहण्याची आणि अभ्यासाची जागा जी आहे ती बदलत आलेला आहे, कधी वाकडला, कधी बाणेरला, कधी पुलगेटकडे, ती कधी तर तुम्ही त्या लोणीकनकडे जाऊनसुद्धा अभ्यास केला, तर या मागचं नेमकं लॉजिक काय आहे? बाई कसं व्हायचं, मी एकटं राहिलो तर माझा बोल का स्वभाव आहे सरकल एवढं मोठं व्हायचं की त्यांच्यापेक्षा जास्त मीच त्यांना डिस्टर्ब करायचो. म्हणजे अभ्यास करायचं सोडून मग इकडे तिकडे फिरणं असेल, जेवायला जाणं असेल बऱ्याच ठिकाणी, मग अभ्यासावर फोकस राहण्यासाठी मी दुसरीकडे जायचो. बरेच लोक आहेत ते कम्फर्ट झोन सोडून जात नाहीत. पण मी परीक्षेला 1 महिना 1.5 महिना कमी असताना नागपूरला अभ्यासाला गेलो होतो. बाबा, मग तुम्ही जेव्हा अभ्यास करायला जात होता मग तुम्ही फक्त रूममध्येच अभ्यास करायचा की तिथे जाऊन अभ्यासिका पाहून अभ्यास करायचा? आता बरेच जण जा लायब्ररीत अभ्यास होतो, पण माझा असं बंद दाराखाली कधीच अभ्यास झालेला नाही. माझा मित्र मुकेश, आम्ही सुरुवातीपासून त्या विद्यापीठाच्या समोर, पुणे विद्यापीठासमोर मोठं लॉन आहे, तिथं दुपारी अभ्यास करायचो झाडाखाली, तिथंच दुपारी झोपायचो, रेडिओ ऐकायचो. म्हणजे आम्ही अभ्यास करताना असं मोकळ्या वातावरणात केलेला आहे. आणि आता योगा निसर्गाच्या सान्निध्यातच जातोय मी. तुम्हाला फोन आरे पोच आहे भेटलेली, जंगलातच असणार तुमचं नाव. आता तुम्ही आरे पो झालेला, आणखीन आता तुम्ही मोठ्या पोस्टसाठी तुमचा अभ्यास चालू असणार आहे का आता बंद केला काय विषय? ते मी आधी सांगितल्याप्रमाणे ए सी एफची जॉईनिंग कदाचित आर एफ ओच्या आधी मिळून जाईल, जी 2019 केस चालू आहे कोर्टात. अच्छा, ती मिळाल्यानंतर साधारण 2026-27 डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर, जी क्लास 1 सुपर क्लास 1 पोस्ट म्हणली जाते, ते मिळेल आणि कामाचा आवाका जास्त होईल, त्यामुळे मी त्याच्यावर समाधान आहे. म्हणजे नव्याने अभ्यास तुम्ही करणार नाही आता?
कारण बऱ्यापैकी अभ्यास तुमचा ऑलरेडी झालेला आहे करून. आणखीन एक प्रश्न, अभ्यास करताना जर समजा आपल्याला इच्छित यश पदरी जर पडत नसेल तर जो काही संयम आहे तो संयम राखून कसा ठेवावा इतका काळ? ज्या पॉईंटला जास्त लोड येतो ना भाई, त्यावेळेस मी मटण थाळी खायला जातो. जर समजा सीसॅटचा पेपर नंतर सीसॅट मला अवघड जायचा तर मी तसं प्रिलिम्स निघाले पण सुरुवातीला माझी काठावर निघाली होती. मग मी मधल्या काळात आहे ना, तिथं हडपसरनं माझा पेपर होता, तिथं जवळ एक मटण भाकरीचं खूप चांगलं ठिकाण आहे, तिथं जाऊन मटण भाकरी पुढं भरून खाल्ली, सोबत एक थम्सअपची बाटली घेतली. सगळी मुलं सीसॅटचा अभ्यास करत होते पण आपलं मन जेव्हा शांत असतं तेव्हाच आपलं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं. तर मी त्या गोष्टी केल्या म्हणजे सीएम टिकवून ठेवणं. असं प्रत्येकाचा आपापला प्रेशर एक्झिट पॉईंट असतो. तसं तुमचा खाण्याच्या बाबतीत होतं टेन्शन आलं की सडकावून खाण्याचं चांगलं आहे. मला इंटरव्ह्यूमध्ये पण त्यांनी सांगितलं होतं अशी कुठं हॉबी असते का फूड ट्रॅव्हलिंग. सरांनी म्हणलं सर माझे आहे, मला त्यात आनंद मिळतो आणि ती करण्यासाठी मी कधीही तयार असतो. भाई तुम्ही कधी 2 वाजता मला फोन करून सांगा, आपल्याला नॉन स्टॉपला नाश्ता करायला जायचा. आता अविनाश आणि मी आम्ही यशदामध्ये 2:30 वाजता नाश्ता करायला नॉन स्टॉपला जायचो. सकाळी 8:30 वाजता पोटभरून नाश्ता करायचो. नाश्ता म्हणजे जेवणच असायचं आमचं, दिवसभर झोपायचो आणि रात्री डायरेक्ट डिनरला उठायचो. घरून पैसे घेणं कधी बंद केलं? मी 2017 घरून पैसे घेण्याचं बंद केलं. त्यानंतर मग पैसे कमवण्यासाठी तुम्ही म्हणजे त्यानंतर मी हॉटेलमध्ये मॅनेजरचं काम केलं. मावशी काकाने, माझा जो भाऊ आहे शकीब, त्यानं सुद्धा मला बरीच मदत केली या प्रवासात, तो लॉयर आहे. त्यानंतर मी असं ठरवलं की आता आपण स्वतःच पैसे कमवून या क्षेत्रात पुढं गेलं पाहिजे. मग मी हॉटेल मॅनेजरचा जॉब केला. त्यावेळेस म्हणजे माझा छंद म्हणून होता, डिलिव्हरीचं सुद्धा काम केलं मी काही दिवस फूड डिलिव्हरीचं. त्यानंतर मग मिलिंद काही सरांमुळं मी विद्यापीठात गेलो, तिथं टीचिंग सुरू केली आणि या क्षेत्रात मग परत स्टेबल झालो. पुढं मग लॉकडाऊन आलं, लॉकडाऊन आल्यानंतर सगळे क्लासेस बंद झाले, परत अजून जगण्याचा प्रश्न तयार झाला. तर मग टेलिग्राम हे खूप चांगलं साधन सुरू झालं होतं आणि सबस्क्रायबर पण हळूहळू वाढत गेले. आता 7,000 जवळपास सबस्क्रायबर टेलिग्रामला. मग त्याच्यावर मी व्हॉइस लेक्चर सुरू केले. अच्छा. म्हणजे जे कामात आहेत बरेचसे आता पोस्ट होल्डर आहेत किंवा गृहिणी आहेत तर ते हेडफोन लावून काम करता करता लेक्चर ऐकू शकतात आणि ते मेन्सचे बॅचेस मी जास्त सुरू केलं त्यामध्ये. विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल म्हणजे साईड इन्कम चालू करून त्यांनी अभ्यास चालू ठेवायला पाहिजे की टोटली घरच्यांकडून पैसा घेऊन अभ्यास चालू ठेवणं चांगलं राहील? माझं असं म्हणणं जीवन भाई की तुम्ही 3 वर्षात जर तुमची प्रिलिम निघत नसेल तर तुम्ही घरच्याकडनं पैसे घेणं बंद करा. एखाद्या वर्षी तुम्ही पुढच्या PG ॲडमिशन घ्या किंवा मग साईड इन्कम चालू करा. तुमचं शिक्षण क्षेत्रात जायचं असेल, तुम्हाला अजून पुढं काय शिकायचं असेल तर PG ॲडमिशन घ्या, अदरवाईज साईड बिझनेस सुरू करा. जर तुमची मेन्स निघाली असेल किंवा तुम्ही इंटरव्ह्यूपर्यंत जात असाल 3 वर्षानंतर तर तुम्ही अजून 1-2 वर्ष घरच्याकडून घेण्यास काय हरकत नाही आहे, कारण परत तुमचं आयुष्य पूर्ण बदलणार आहे. अच्छा. कारण तुमचं त्याच्यामध्ये वेळ जाईल. तर असं 2 मार्ग आहेत त्यामध्ये, प्रिलिम निघते किंवा तुम्ही मेन्स इंटरव्ह्यूला असताय, त्यानुसार निर्णय घ्या. मात्र 6-7 वर्षापेक्षा जास्त करणं हे या क्षेत्राचं वर्तन आहे, कारण बऱ्याच ठिकाणी खूप चांगले करिअर आहेत. आता तुम्हीच बघा, वेळेत एक्झिट घेतली त्यामुळे तुमचं चॅनल एवढं मोठं झालं. कारण तुम्ही आज सुरू केलं असतं तर अजून जास्त अवघड झालं असतं. ट्विट पण वेळेवर होणं गरजेचं आहे. आणखीन जे नवीन येणारे विद्यार्थी आहेत त्यांना सल्ला वगैरे नाही पण त्यांना पण एक मैत्रीपूर्ण सल्ला काय द्यायचा स्पर्धा परीक्षेचा? माझं असं म्हणणं आहे भाई की तुमचं जर ते करिअर व्यवस्थित चालू असेल तर तुम्ही MPSCला सर्वस्व मानून येऊ नका, तिथं तुमचं ग्रॅज्युएशन चांगलं करा. आता बराच ट्रेंड दिसतो आहे की BA करतात पुण्यात येऊन MPSC करायची असं ठरवून, त्यापेक्षा तुम्ही ग्रॅज्युएशनचा बेस चांगला करा. म्हणजे प्लॅन बी तुमचा तिथंच होऊन जाईल आणि प्रेशर कमी असेल पुढं, कारण ह्याच्यामध्ये अनिश्चितता आहे. गव्हर्नमेंटनं सगळ्या जागा जरी आजच भरायच्या ठरवल्या, समजा त्यांनी 10,000 राज्यसेवेच्या जागा काढल्या तर 5 लायब्ररीतली मुलं सुद्धा हलणार नाहीत. आता आईल्या HVDSI सारख्या मोठ्या मोठ्या लायब्ररी तिथं कॅपॅसिटीज 1,500-2,000 तर मग असा प्रश्न आहे. तर सगळ्यांना नोकरी मिळणार नाही हे वास्तव आहे आणि ते वास्तव स्वीकारून जर तुम्ही एक्झिटला तुम्ही पॉझिटिव्हली घेतलं तर ते जास्त चांगलं होईल.
आणि एमपीसीतनं बाहेर जाताना आता महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण त्यांना वेगळ्या दृष्टीने बघतो, किंवा तुम्ही सुद्धा तुमच्या क्षेत्रात यश मिळवलंय त्यामध्ये एमपीसीचा मोठा वाटा आहे, जुगाड करण्यात स्ट्रगल करण्यात इंजिनिअरिंगचा वाटा आहे, पण एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा वाटा तो एमपीसीकडनं मिळालेला आहे. तर हे आपले इंजिनिअरिंग आणि एमपीसी या आई बापा आहेत आपल्याला शिकवणारे या क्षेत्रातले. तर मला असं वाटतं की तुम्ही त्यातून शिका पण एक्झिट पण घ्या, त्या क्षेत्राचा तुमच्या एमपीसीमध्ये जे शिकलं आहे त्याचा नक्कीच वापर तुम्ही तुमच्या क्षेत्रात करू शका. मी तर इथं माझं संपत आलं आहे, कारण मी एक प्रश्न विचारून माझा जेवणावरती ताव चालू होता, पण बाई कंटिन्युअसली उत्तर होते, त्यामुळे त्यांचं जेवण अजून अर्धवटच आहे, त्यामुळे आपण त्यांना थोडा जेवायला स्कोप देऊयात, नाही तर ते मला हातील बोला करू. धन्यवाद मित्रांनो. माझ्या पिरमाचा भैरसा तुझ्या मनामध्ये.